शिमगोत्सव म्हटला की सुरू होते कोकणातील होळी आणि सणाची धूम. अशाच पारंपरिक पद्धतीने कोकणात अनेक ठिकाणी हा सण वेगवेगळ्या पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातोय. त्यामध्ये खेळांचा नाच ते सोंगाड्याची खेळी अशा अनेक चालीरीती या सणात पाहायला मिळतात. अशाच एका म्हसळा तालुक्यातील मांदाटाने गावचा आणि रायगड जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बबन मनवे यांच्या सुंदर गावातील एक आगळावेगळा शिमगोत्सव जाणून घेतलाय आमचे रायगडचे प्रतिनिधी गणेश मापरलकर यांनी. सध्या संपूर्ण कोकणामध्ये शिमगोत्सवाची धुमशान सुरू आहे आणि सांगायचं म्हटलं तर कोकणामध्ये हा शिमगोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा होतो. कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीने मानाच्या काठ्या असतील किंवा मानाच्या पालख्या असतील या ठिकाणी काही ठिकाणी घरोघरी जाऊन त्या भाविकांना किंवा कोकणकरांना दर्शन देत असतात आणि यामध्ये कोकणकर मोठ्या संख्येने या शिमगोत्सवात उपस्थित असतात. याच्यामध्ये मुंबईकर चाकरमणी असू दे, स्थानिक ग्रामस्थ असू दे, जे मोठ्या संख्येने या शिमगोत्सवात उपस्थित असतात. आज आपण म्हसळा तालुक्यातील मांदाटे या गावी आज पोहोचलोय. या ठिकाणी देखील वेगळ्या पद्धतीने शिमगोत्सव साजरा होतो. कोकण म्हटलं की अनेक निसर्ग सौंदर्याने नटलेलं जणू स्वर्गच पाहायला मिळत असतं. मांदाटाने गाव देखील अशाच एका निसर्ग सौंदर्यात वसलेले असून या गावात अनेक पारंपरिक पद्धतीने शिमगोत्सव सण साजरा केला जातो. याचे खास वैशिष्ट्य म्हणजे याच शिमगोत्सवात शरण काढण्याची एक वेगळी पद्धत आज देखील तितकीच चमत्कारिक असल्याचं येथील स्थानिक ग्रामस्थांकडून बोललं जात आहे. होळी रचण्याची प्रथा देखील जुनी असून तितकेच तरुण देखील जंगलातून लाकडी आणून हा होम रचत असतात. होळीच्या परिसरात लोककला नृत्य सादर करत ही होळी आनंदात साजरी करतात. आज या म्हसळा तालुक्यामध्ये मांदाटणे गाव असं एक दुर्गम भागामध्ये गाव आहे, वस्ती आहे. त्या ठिकाणी आमच्या परंपरेनुसार वाडवडील यांच्या परंपरेनुसार ही आमचा पालखी सोहळा जल्लोषाने आनंद वातावरणामध्ये साजरा होतो. तर दुसरी एक परंपरा तिथे आहे की आम्ही जो पालखी सोहळ्याला जो सरण पुरतो, ज्या ठिकाणी सरण पुरतात त्या ठिकाणी ती पालखी आपोआप तिथे पुरते आणि तिथे फुल ठेवून तिथे मग असं जयघोष होतं हर हर महादेव म्हणून. आणि जे मुंबईकर या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहतात त्या मुंबईकर त्या ठिकाणी जे नवस गेल्या वर्षी बोलले ते ह्यावर्षी त्यांचे पूर्ण होतात म्हणून ते परत या ठिकाणी गावच्या ठिकाणी या पालखी सोहळ्याला हजर राहतात. आणि परत मी एकदा आमच्या ग्रामस्थांचे आभार मानतो. शरण काढणे याचा अर्थ असा आपल्या मनातली इच्छा देवी पूर्ण करणे असा त्याचा अर्थ होतो. तर त्यांनी त्या व्यक्तीने काय करायचं असतं, पालखीजवळ जायचं, तर पालखीतून फूल आणि ती राख असते अंगार जायला आपण म्हणतो ते घ्यायचा आणि नकळत कुणालाही न कळत कुठेतरी जाऊन एका जमिनीमध्ये एका मोकळ्या जागेमध्ये करून ठेवायचं असतं. त्यानंतर ही गोष्ट कुणालाच माहिती नसते, फक्त पालखी उठल्याच्या नंतर जे नाचवणारे असतात त्यांना कल्पना येते की हा आपलं सरण पुरलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्या दिशेने बरोबर ती पालखी जाते आणि ज्या ठिकाणी सरण पुरलेले असतो त्या ठिकाणी पालखीचे खूर मारले जातात आणि तो नारळ काढला जातात. तिथे हर हर महादेवाची मोठ्याने गर्जना होत देवीचा जय जयकार होतो आणि त्याचा नवस पूर्ण होतो. अशा प्रकारचं हे कोकणामध्ये आमच्या विशेषतः या गावामध्ये मांदाटा गावामध्ये अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे, उत्सव आहे. कोकणामध्ये होळीचा शेवटचा जो होम लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाचा कार्यक्रम आणि याच दिवशी अनेक गाववाडीवर पालखी महोत्सव देखील मोठ्या पद्धतीने साजरा होत असतो.
आज आपण म्हसळा तालुक्यातील मांदर्ने गावातील हा पालखी महोत्सव या ठिकाणी पाहताय. या ठिकाणी मोठ्या संख्येने मुंबईकर दाखल झालेले आहेत. प्रत्येक पालखी आपल्या घरोघरी जाऊन प्रत्येक भाविकाला दर्शन देत असते आणि या ठिकाणी दुसऱ्या दिवशी शरण काढण्याचा एक ऐतिहासिक परंपरेनुसार सुरू असलेला या गावचा जो हा सण आहे तो देखील या ठिकाणी साजरा होतो. या ठिकाणी मग कोणाचे शरण असतील, कोणाचे नवस असतील, ती त्या जागेवर जाऊन ही पालखी बरोबर शोध घेत असते आणि यामुळे कोणाची काही इच्छा आकांक्षा असतील त्या देखील पूर्ण होत असतात. आज आपण मांदर्ने गावचा हा जो शिमगोत्सव आहे तो आगळ्या वेगळ्या पद्धतीने कसा साजरा होतोय तो सविस्तर या बाबतीत आज आपण पाहिलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अकरम जटामसह मी गणेश मापळकर, माझे कोकण, मांदर्ने, म्हसळा, रायगड.